आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते. बदलापूर प्रकरणासंदर्भातला आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झालेला आहे. अक्षय शिंदेने स्वतःवरच गोळी झाडली आणि त्यानंतर आता अक्षय शिंदे याचा मृत्यू झालेला आहे. अक्षय शिंदे याने आत्महत्येचा प्रयत्न केला की हे एन्काउंटर आहे असा मोठा सवाल आता उपस्थित होतोय. बदलापूर प्रकरणातील आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला, दरम्यान त्याचा यामध्ये आता मृत्यू झालेला आहे. अक्षय शिंदेने स्वतःवर पोलिसांची बंदूक हिसकावून घेऊन गोळी झाडून घेतलेली आहे. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर जोडले गेलेले आहेत. प्रशांत, तेजल, आताची सगळ्यात महत्वाची अपडेट, आरोपी अक्षय शिंदेचा या गोळीबारामध्ये मृत्यू झालेला आहे. जी, सगळ्यात महत्वाची गोष्ट, बदलापूर प्रकरणातला हा मुख्य आरोपी होता. दोन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये त्याला अटक करण्यात आलेली होती आणि हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप गाजलं. बदलापूरमध्ये बदलापूरतल्या स्थानिक नागरिकांनी केलेला रास्ता रोको आपल्याला सगळ्यांना आठवत असेल. राजकीय क्षेत्र ढवळून टाकणारं अशा पद्धतीचं हे प्रकरण होतं आणि या प्रकरणातला हा मुख्य आरोपी अक्षय शिंदे, असं म्हटलं जात आहे की त्याने पोलिसांवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्युत्तर दाखल म्हणून पोलिसांनी जो गोळीबार केला त्या गोळीबारामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आहे. आता प्रशांत, त्यामुळे एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतोय, कारण की ह्या प्रकरणामुळे मोठे पडसाद उमटलेले आपण बघितलं. बदलापूर पेटून उठलेलं होतं, रेल्वे ठप्प झालेली होती या प्रकरणामुळे आणि सरकारवर मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण झाला होता, त्यामुळे अक्षय शिंदेचा खरोखर आत्महत्येचा प्रयत्न आहे की एन्काउंटर झालेले असा मोठा सवाल या निमित्ताने उपस्थित झालाय. नक्कीच, अशा पद्धतीनं त्याच्या हाती बंदूक कशी आली, कारण तो अटकेमध्ये होता आणि हे प्रश्नचिन्ह उपस्थित राहतातच. आता याच्यामध्ये पोलीस काय याच्या संदर्भातला अहवाल देतात किंवा काय माहिती समोर येते हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार. तळोज्यातल्या जेलमध्ये तो होता, त्या कारागृहामध्ये पोलिसांच्या बंदुकीतून त्यानं स्वतःवर गोळी झाडली. पोलिसांच्या बंदुकीतून जवळजवळ 3 राऊंड त्याने फायर केले अशी माहिती आपल्याला मिळतीये आणि यामध्ये तो गंभीर जखमी झाला. रुग्णालयात त्याच्यावरती उपचार देखील सुरू होते आणि या उपचार दरम्यानच त्याचा मृत्यू झालेला आहे. ज्यावेळेस त्याने पोलिसांकडनं बंदूक हिसकावून घेतली त्यावेळेस अशा 2 गोष्टी समोर येतात, एकतर त्याने स्वतःवर गोळी झाडली किंवा समोरच्यावर गोळी झाडली, जखमी नक्की काय घडलं या संदर्भातली अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचेलच, कारण आता घडलेली घटना आहे त्याच्यामुळे आता आतमध्ये नक्की काय घडलं, कशा पद्धतीनं हा सगळं नाट्य जे आहे ते घडलं आणि ते सगळं बघणं सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे. मात्र ह्याचे जे अहवाल आहे त्या अहवालामध्ये या सगळ्या गोष्टी समोर येतीलच. मात्र आता बदलापूर प्रकरणातल्या या आरोपीचा मृत्यू झालाय ही सगळ्यात महत्वाची घटना आपल्याला लोकांना सांगायची आहे. बदलापूर अत्याचार प्रकरण हे त्यानंतर सुद्धा आपण बघितलं की एक प्रकरण बाहेर आलं आणि त्यानंतर महाराष्ट्रातले खूप प्रकरण अशा संदर्भातली बाहेर आली होती आणि आता या अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आहे. धन्यवाद प्रशांत आपण दिलेल्या माहितीबद्दल. आपल्यासोबत आता नवी मुंबईहून आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे जोडल्या गेलेल्या आहेत. कविता, अत्यंत महत्वाची बातमी समोर येते, अक्षय शिंदे याचा मृत्यू झालेला आहे, त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला, नक्की काय घडलंय? नक्कीच, अक्षय शिंदेला बदलापूर पोलीस जे आहे ते तळोजा कारागृहातून नेण्यासाठी आले होते. संध्याकाळी 5:30 सुमार अशी घटना आहे. या पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदेला जे आहे ते ताब्यात घेतलं होतं, बदलापूरला नेण्यासाठी त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्याच दरम्यान जे आहे अक्षय शिंदेने जे आहे या पोलीस कॉन्स्टेबलची बंदूक जी आहे ती हिसकावून घेतलेली आहे आणि 3 राऊंड फायर करून जे आहे त्यातली एक गोळी जी आहे ती पोलीस कॉन्स्टेबलला देखील लागलेली आहे आणि पोलीस कॉन्स्टेबल देखील जखमी असल्याची माहिती समोर येते. तर अक्षय शिंदे देखील गंभीर असल्याची माहिती जी आहे ती समोर येते. तेजल, जी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सुद्धा जोडले गेलेले आहेत, किशोर पगारे जोडले गेले आहेत. किशोर, अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची महत्वाची अपडेट समोर येते. तेजल, ज्या पद्धतीने अक्षयने ही जी घटना घडलेली आहे पोलिसाचीच बंदूक हिसकावून त्याने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याची प्रकृती गंभीर आहे अशी आपल्याला प्राथमिक माहिती मिळते आहे. परंतु अजून शासकीय प्रशासनाकडून असं कोणत्याही प्रकारचं वृत्त आलेलं नाहीये किंवा त्यांनी तसं काही डिक्लेअर केलेलं नाहीये. परंतु जोपर्यंत पोलीस प्रशासन यावर सविस्तर माहिती देत नाही तोपर्यंत हे मृत्यू की आत्महत्या हे गुलदस्त्याच आहे. मात्र हा प्रयत्न झालेला आहे. तिहार तळोज्याच्या परिसरात ही घटना घडलेली आहे. आपले प्रतिनिधी सोबत आहेतच आणि या सगळ्या घटनेवर आपण लक्ष ठेवू.
आणि ज्या पद्धतीने ह्या दोन चिमुकलीवर अत्याचार घटना घडली होती, आता कालच गेल्या आठवड्यातच त्याच्यावर चार्जशीट दाखल झालं होतं आणि चार्जशीट दरम्यान दोनही गुन्हे मुलींचे जे आहेत ते त्याच्यावर दाखल झाले होते. मात्र या घटनेकडे पाहता ही आत्महत्येचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. जी 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 किशोर, ज्यावेळेस बदलापूरमध्ये ही घटना घडली त्यानंतरचा आक्रोश आणि बदलापूरकरांचा संताप आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी बघितला होता आणि अक्षय शिंदेला मृत्यू दंडाची शिक्षा व्हावी अशी मागणी बदलापूरकरांनी केली होती आणि अक्षय शिंदेने आता आत्महत्या केलेली आहे. नक्कीच, आज तांजी श्रीमंडला नेत असताना त्याने त्या एका पोलिसाची कॉन्स्टेबलची बंदूक इचकावून घेतली. त्या बंदुकीच्या या झटापटीमध्ये कॉन्स्टेबललाही गोळी लागलेली आहे, तोही जखमी झालेला आहे. मात्र अक्षय शिंदेने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे, त्याची प्रकृती गंभीर आहे. आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत. कविता, या संपूर्ण गोळीबाराच्या घटनेमध्ये पोलीस सुद्धा जखमी झाल्याचं समोर येत आहे. नक्कीच सेजल, अक्षय शिंदेला ज्यावेळी चौकशी दरम्यान तळोजा जेल परिसरातून बाहेर काढलं. मी तुम्हाला जरा थांबवते, आपल्यासोबत विद्या चव्हाण जोडल्या गेलेल्या आहेत. विद्याताई, अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला, आपली प्रतिक्रिया काय? त्याने आत्महत्येचा प्रयत्न केलेला. मृत्यू झालाय त्याचा? जी, आताची अपडेट अशी येते की अक्षय शिंदे याने आत्महत्येचा प्रयत्न केला आणि यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला. याला रिव्हॉल्वर मिळालं कसं? म्हणजे मला तर याच गोष्टीचा, पोलिसांकडून हिसकावून घेतलेले रिव्हॉल्वर आणि त्याने त्यानंतर 3 राऊंड फायर केले, त्यामध्ये पोलीसही जखमी झाले आणि आता त्याचा मृत्यू झालेला आहे. बरं झालं ना, म्हणजे त्याने स्वतःची सुटका करून घेतली असं म्हणायचं. पण पोलिसांचं रिव्हॉल्वर इतक्या सहजासहजी एका गुन्हेगाराच्या हातात लागतं कसं याचं मला आश्चर्य वाटतंय. म्हणजे पोलीस जेव्हा एखाद्या गुन्हेगाराला घेऊन जातात तेव्हा त्यांनी खूप काळजी घेतली पाहिजे की आपली, आणि त्याचे हातात पेड्या घातलेल्या असणार त्यामुळे तो सहजासहजी असं रिव्हॉल्वर काढून घेऊ शकत नाही. पण याच्यामध्ये नक्की काय त्याची एन्क्वायरी केल्याशिवाय कळू शकत नाहीये. पण हा पोलिसांचा हलगर्जीपणा म्हणायला लागेल की पोलिसांनी अशा प्रकारे रिव्हॉल्वर कोणी सहजपणे काढून घेतील. उद्या पोलीस अधिकारी असे फिरत असतात रस्त्याने, उद्या कोणी जर काही एखाद्याचं पॉकेट मारण्याची रिव्हॉल्वर काढली आणि जर काही हवेत गोळीबार केला तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? त्यामुळे याची नीट चौकशी झाली पाहिजे आणि हा गुन्हेगार उद्या कोर्टापुढे गेला असता, साक्षी पुरावे झाले असतात, त्याच्यातनं त्याला शिक्षा झाली असती का सुटला असतं माहित नाही, पण त्याला पश्चाताप झाला असेल आणि त्याने जर स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या आहेत, त्याने स्वतःची सुटका करून घेतलेली दिसते, ते आता काय आहे ते सगळं चौकशी अंती कळेल आपल्याला. जी, आपण असं म्हणताय की यामध्ये पोलिसांचा हलगर्जीपणा आहे. हा निश्चितच, निश्चितच हलगर्जीपणा आहे. इतक्या सहजासहजी पोलिसांचा रिव्हॉल्वर मिळू शकतं म्हणजे काय? जी 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 जी, धन्यवाद विद्याताई आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे जोडल्या गेलेल्या आहेत. कविता, तिथे काही पोलीसही जखमी झाल्याची माहिती समोर येते. कविता, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला, अक्षयला तळोजा कारागृहातून बदलापूर इथे नेत असताना हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. दरम्यान विद्या चव्हाण यांची प्रतिक्रिया आता समोर आलेली आहे. इतका निष्काळजीपणा पोलिसांकडनं होऊच कसा शकतो? पोलिसांची बंदूक ही एका गुन्हेगारापर्यंत पोहोचूच कशी शकते असा सवाल त्यांच्या निमित्ताने उपस्थित केलेला आहे. आरोपी अक्षय शिंदे याने स्वतःवर आणि पोलिसांवरही गोळ्या झाडून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान अक्षय शिंदेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला की हे एन्काउंटर होता की आणखीन काही, असे अनेक प्रश्न आत्ताच्या घडीला उपस्थित होत आहेत. कविता, जे पोलीस जखमी झालेले आहेत त्यांच्या संदर्भातली काय अधिकची माहिती समोर येते? नक्कीच, अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून हलवताना जे आहे पोलीस कॉन्स्टेबलवरती देखील आरोपी अक्षय शिंदेकडून फायरिंग करण्यात आली आहे आणि या फायरिंगमध्ये पोलीस कॉन्स्टेबल जखमी झालेला आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर येते. तर या प्रकरणी जे आहे संपूर्ण राजकारणातून इतर ठिकाणाहून जे आहे ते हे आत्महत्या आहे की या संदर्भात एन्काउंटर करण्यात आलेला आहे की पोलिसांचा हलगर्जीपणा, अशा देखील प्रतिक्रिया ज्या आहेत त्या या संपूर्ण वर्तुळात उत्तान आपल्याला पाहायला मिळतात. तेजल जी, यावेळेस विद्या चव्हाण यांनी असा संशय व्यक्त केलेला आहे की एका आरोपीपर्यंत पोलिसांची बंदूक पोहोचूच कशी शकते, इतका सुरक्षेमध्ये निष्काळजीपणा झालाच कसा असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय, काय माहिती सांगाल?
नक्कीच थोड्याच वेळापूर्वी विद्या चव्हाण ज्या आहेत त्या राष्ट्रवादीच्या आहेत शरद पवार गटाच्या, यांनीच हा प्रश्न जो उपस्थित केलेला आहे की पोलिसांची रिव्हॉल्व्हर जी आहे ती आरोपीच्या हातात लागूच कशी शकते, त्यामुळे पोलिसांचाच हलगर्जीपणा असावा असा संशय जो आहे तो विद्या चव्हाण यांनी व्यक्त केलेला आहे. तर संशय न म्हणतात पोलिसांवरती हा आरोपच असल्याचं जे आहे ते विद्या चव्हाण यांनी व्यक्त केलेलं. आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे जोडल्या गेलेल्या आहेत. मनीषाताई, बदलापूरमध्ये जी घटना घडली त्याच्यातला आरोपी अक्षय शिंदे याने स्वतःवर गोळ्या झाडून घेतलेल्या, पोलिसांची रिव्हॉल्व्हर त्याने हातात घेऊन गोळ्या झाडून घेतलेल्या, आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे, परंतु विरोधकांची भूमिका मात्र त्याही पेक्षा वाईट आहे. म्हणजे सगळ्या गोष्टीत राजकारण करायचं. आता ट्रान्झिट रिमांड मध्ये असताना त्या आरोपीनी पोलिसांची रिव्हॉल्व्हर हातात घेतली आणि स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, तर पोलीस पण देखील जखमी झाल्याचं समजतंय. परंतु प्रत्येक गोष्टीवर म्हणजे संशय घ्यायचा, म्हणजे यांना सगळ्यांवर, पोलिसांवर संशय, प्रशासनावर संशय, म्हणजे आणि जणू काही सरकारच आरोपीला वाचवायला चाललंय. म्हणजे हा प्रकार अत्यंत किळसवाणा आहे आणि विरोधकांना खरोखरच हे शोभत नाहीये. या पद्धतीचं आता सगळ्याच गोष्टीमध्ये, म्हणजे एखाद्या आता केस पूर्ण सगळा, म्हणजे पोलीस असेल, प्रशासन असेल, गृह खातं असेल, या सगळ्या मॅटरवर पूर्ण फास्ट ट्रॅकवर टाकण्याचा हा प्रयत्न आहे की लवकरात लवकर त्या आरोपीला फाशीची शिक्षा होईल अशी मागणी सगळ्यांचीच आहे. आणि त्यामध्ये विरोधकांनी प्रत्येक गोष्टीत काहीतरी संशय व्यक्त करायचा, हे त्याही पेक्षा वाईट आहे. जी धन्यवाद मनीषाताई आपल्या प्रतिक्रियेबद्दल. आपल्यासोबत आमदार संजय शिरसाट जोडले गेलेले आहेत. शिरसाट साहेब, अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची सध्याची माहिती समोर आलेली आहे, त्याने स्वतःवर गोळ्या झाडून घेतलेल्या, आपली काय प्रतिक्रिया? आणि वारंवार असा विरोधकांकडून आरोप करण्यात येतोय की हा पोलिसांचा हलगर्जीपणा, एका आरोपीपर्यंत अशी बंदूक पोहोचूच कशी शकते? हॅलो. जी जी जी, आपला आवाज येतोय. आजची जी घटना झालेली ही दुर्दैवी घटना. जी, पोलीस एखाद्याला जेव्हा कस्टडीतून घेऊन जात असतात त्या टायमाला त्यांच्याकडे असलेली रिव्हॉल्व्हर हिसकून घेणे, फायरिंग करणे, हा जो काही कालावधी जो मधला लागतो ना, या कालावधीमध्ये नेमके पोलीस काय करत होते बघ, हा प्रश्न उपस्थित होतो निश्चितच. विरोधकांनी विचारलाय म्हणून सत्ताधाऱ्याने बोलू नये किंवा पोलिसांची बाजू घेऊ असातला प्रकार नाही, तर पोलिसाचा हलगर्जीपणा यात दिसून येतोय. काही जरी असलं तरी अशा या क्रूर करण्या आरोपीला घेऊन जाताना जे काही प्रिकॉशन घ्यायला पाहिजे होती, जी काही काळजी घ्यायला पाहिजे होती ती घेतलेली दिसत नाही. एक आरोपी चार पोलिसांच्या समोर तो रिव्हॉल्व्हर हिसकतो आणि त्यांना पकडल्या सुद्धा जात नाही, हे मला वाटतं थोडस संशयास्पद आहे. याची चौकशी झाली पाहिजे हे आमचं सत्ताधारी असून सुद्धा स्पष्ट मत आहे. शिरसाट सर, यामध्ये महत्वाचा दुवा म्हणजे ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस सुद्धा पोलिसांचा निष्काळजीपणा समोर आला होता आणि आता पुन्हा एकदा जेव्हा आरोपीला तुरुंगातून दुसऱ्या ठिकाणी नेत होते तेव्हा आरोपीने स्वतःवर गोळ्या झाडून घ्याव्या इथपर्यंत निष्काळजीपणा समोर येतोय पोलिसांचा. निष्काळजीपणाच म्हणता येईल याला, याला निष्काळजीपणाच म्हणता येईल, म्हणून यांची चौकशी झाली पाहिजे. काय याच्या मागे कोणाचा हात तर नाही ना, हे सुद्धा तपासलं पाहिजे. हे बघा, आपण कायद्याच्या राज्यामध्ये राहतोय, मग तो कोणही कोण आहे, कुणाचा आहे, कसा आहे, यापेक्षा ही झालेली घटना, दुर्दैवीची घटना जी घडली होती पूर्वी, त्याच्यातला आरोपीला आपल्याला फासावर लटकणे हे आपली नैतिक जबाबदारी होती. आणि अशा वेळेला एखादा रिव्हॉल्व्हर हिसकून स्वतःचा जर जीव घेत असेल किंवा काय फायर करत असेल, हे मला वाटतं हे घटनेच्या नुसार योग्य नाही आहे किंवा याला न्याय म्हणत नाही. जी जी, धन्यवाद संजय सर आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तर पोलिसांच्या बंदुकीतून अक्षयने स्वतःवर गोळी झाडून घेतलेली आहे. आरोपीनं स्वतःवर 3 राऊंड फायर केलेले आहेत आणि यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. दरम्यान आता संजय शिरसाट यांनी सुद्धा हा पोलिसांचा मोठा निष्काळजीपणा असल्याची प्रतिक्रिया दिलेली आहे. बदलापूरचं एकूणच जर प्रकरण आपण बघितलं तर बदलापूरच्या एका शाळेमध्ये 2 चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाले होते. अक्षय शिंदे याला त्या संदर्भात आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. बदलापूर संपूर्ण पेटून उठलेलं होतं. जवळपास 8 ते 9 तासांसाठी बदलापूरपर्यंतची CST पासून ते बदलापूरपर्यंतची वाहतूक ठप्प झालेली होती. बदलापूरच्या पुढे कोणतीही रेल्वे जात नव्हती. अख्खा बदलापूर रेल्वे मार्गावर उतरलेलं होतं. सरकारवर मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण झाला होता. अनेक नेते बदलापूरच्या या रेल्वे स्टेशनवर, गिरीश महाजन म्हणा आणि आणखीन विरोधक सुद्धा म्हणा, अनेक नेते मंडळी त्या ठिकाणी पोहोचले होते आंदोलकांना समजवण्यासाठी. आणि अखेर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दानंतर हे आंदोलन थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर अक्षय शिंदेला अटक करण्यात आलेली. अक्षय शिंदेला अटक करण्याच्या वेळेस सुद्धा
मोठ्या प्रमाणातला जमाव आपण बघितला. शाळेची तोडफोड करण्यात आली होती. दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाला होता. अतिशय गंभीर प्रकरण होतं आणि या प्रकरणामध्ये आता आणखीन एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. अक्षय शिंदे ज्याला गेल्या काही दिवसांपासून जो अटकेमध्ये होता त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून घेऊन स्वतःवरच गोळी झाडलेली आहे. अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. अक्षयपर्यंत ही बंदूक पोहोचलीच कशी? पोलिसांनी ही बंदूक पोहोचूच कशी दिली? पोलिसांनी यावेळेस काही केलं का नाही असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. खरं तर अक्षय शिंदे याचा हा आत्महत्येचा प्रयत्न आहे की हा एन्काउंटर आहे की आणखीन काही यामध्ये कुणाचं षडयंत्र आहे का? या सर्व गोष्टींची चौकशी नक्की कधी होणार असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. बदलापूर अत्याचार प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय तापलेलं आहे. आरोपी अक्षय शिंदे याने आता स्वतःवर गोळी झाडून घेतलेली. अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय. अक्षय शिंदेने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केलेली आहे. 12 ऑगस्टला ही संपूर्ण घटना घडली होती. 12 ऑगस्ट रोजी सकाळचे वर्ग सुरू असताना ही घटना घडली होती आणि त्या चिमुरडीने घरी जाऊन आई वडिलांना हा संपूर्ण प्रकार सांगितला. अक्षयची ओळख पटल्यानंतर आई वडिलांनी पोलीस स्थानकात सुद्धा तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळेस सुद्धा पोलिसांकडनं निष्काळजीपणा झाला होता. त्यावेळेस सुद्धा पोलिसांनी लवकर तक्रार दाखल करून घेतली नव्हती. या संदर्भातला तपशील आपल्याला वेळोवेळी दाखवण्यात आला होता. न्यायालयामध्ये सुद्धा यावर चर्चा झाली होती आणि त्यानंतर आता जेव्हा अक्षय शिंदे याला तळोजा कारागृहातून बदलापूरमध्ये आणत असताना अक्षयने पोलिसांची रिव्हॉल्वर हिसकावून घेऊन पोलिसांची बंदूक हिसकावून घेऊन पोलिसांवर आणि स्वतःवरही गोळ्या झाडलेल्या आहेत. या संदर्भातल्या प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत. विद्या चव्हाण यांनी संशय व्यक्त केलाय की ही बंदूक एका आरोपीपर्यंत पोहोचूच कशी शकते? हा पोलिसांचा निष्काळजीपणा आहे असा टीकेचा सूर विद्या चव्हाण यांनी धरला. तर विरोधकांची भूमिका ही घडलेल्या घटनेपेक्षा सुद्धा वाईट आहे. घडलेल्या प्रत्येक घटनेमागे संशय का व्यक्त केला जातोय असं मनीषा कायंदे यांनी म्हटलेलं आहे. तर अक्षय शिंदे याचा मृत्यू संशयास्पद आहे आणि चौकशी झाली पाहिजे असं आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. घडलेली घटना ही अत्यंत गंभीर आहे. एका आरोपीपर्यंत ज्यावेळेस बंदूक पोहोचते त्यावेळेस तिचा दुरुपयोग होऊ शकतो. यामध्ये अक्षय शिंदे ह्याचा तर मृत्यू झालेलाच आहे. अक्षय शिंदेचे प्राण तर गेलेलेच आहे. मात्र यासोबतच जे तिथे आपली सेवा देत होते त्या पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत आणि पोलिसांवर गोळ्या झाडलेल्या आहेत. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर जोडले गेलेले आहेत. प्रशांत, आपण बघितलं वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटतायत या सगळ्या गोष्टींमध्ये. एक गोष्ट मात्र आपण बघू शकतो की तिघांनीही म्हटलेलं आहे की हा ही निष्काळजीपणा आहे आणि यामध्ये कुठेतरी संशयास्पद गोष्टी आहेत या. हो, आता या घटनेवरून पुन्हा राजकीय ज्या प्रतिक्रिया आपल्या समोर येत आहेत त्या सुद्धा अशाच पद्धतीच्या आहेत. विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे सत्ताधाऱ्यांवरती आता. कारण एकूण जे काही प्रकरण घटना आता घडली आहे अक्षयचा त्याच्यामध्ये मृत्यू झालाय आणि अशा पद्धतीनं त्याचा मृत्यू होणं किंवा आरोपीनं पोलिसांसमोर पोलिसांकडची बंदूक हिसकावून स्वतःवर गोळ्या झाडणं पोलिसांवर गोळ्या झाडणं ही जी घटनाक्रम सांगितला जातोय किंवा जी माहिती आत्ता सूत्रांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येते ही सगळी माहितीच मुळात संशयास्पद आहे किंवा संशय निर्माण करणारी आहे. मग हा जो मृत्यू झालाय हा मृत्यू आहे त्या गोळीमुळे हे झालंय की एन्काउंटर झालाय हा सगळ्यात मोठा आत्ताचा प्रश्न आहे आणि तो प्रश्नच आता विरोधकांच्या माध्यमातून विचारला जातोय की हे नक्की सगळं गौडबंगाल घडलंय ते काय. अक्षयला तळोजा कारागृहामधून बदलापूर या ठिकाणी नेलं जात होतं. ट्रान्झिट रिमांड आपण ज्याला म्हणतो ते होत होतं आणि त्यावेळेला ही घटना घडलेली आहे. त्यामुळे नेमकं काय या सगळ्या प्रकरणामध्ये घडणार आहे ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जी, हे या प्रकरणाचं जर आपण सुरुवातीपासूनच्या सर्व घटना बघितल्या तर जेव्हा त्या चिमुरड्यांच्या पालकांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस सुद्धा तक्रार उशिरा नोंदवण्यात आली होती. त्यावेळेस सुद्धा त्यांचा निष्काळजीपणा दिसला होता. त्यावर कारवाई भलेही झाली असेल मात्र आता सातत्याने याच घटनेमध्ये ही दुसरी अत्यंत गंभीर घटना घडते. पुन्हा एकदा आपल्याला पोलिसांचा निष्काळजीपणा बघायला मिळतोय. बंदूक एका आरोपीपर्यंत पोहोचूच कशी शकते असा एक मोठा सवाल तिथे उपस्थित होतोय. बरं, ठीक आहे, बंदूक नक्की पोहोचली की तिकडे आणखीन काहीतरी घडलेलं आहे असाही संशय या ठिकाणी उपस्थित होतोय. तेजल, आता कुठल्याही एका निष्कर्षापर्यंत पोहोचणं अवघड आहे. कारण नेमकं काय घडलंय नेमकं त्या ठिकाणी अक्षयच्या बाबतीमध्ये अक्षयने नेमकं काय केलं पोलिसांची त्यावेळची रिॲक्शन काय होती. कारण जर हे जसं सांगितलं जात आहे तसंच जर ते घडलं असेल तर तो पोलिसांसाठी पण एक
धक्का होता असं म्हणायला हरकत नाही. आणि पोलिसांवरती परत गोळीबार झालाय, त्याच्यामध्ये काही पोलीस जे तिथले उपस्थित होते ते जखमी झालेले आहेत. त्यामुळे मुळात ही घटना पूर्णपणे काय आहे ते कळल्याशिवाय आपण कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकणार नाही. पण तुर्तास एक चित्र मात्र नक्की आहे राजकारणात, आता टीकेची झोड उठेल सत्ताधाऱ्यांवरती, पुन्हा विरोधक जोरदार टीका करणार, कारण मुळात घटना संशयास्पद आहे. जी जी, घटना खरंच संशयास्पद आहे. आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही असं म्हटलेले की पुरावे नष्ट करण्यासाठी हे सर्व करण्यात आलेलं आहे का, असं म्हणत त्यांनी थेट सरकारवर रोख केलाय. हो, आता ज्या ज्या म्हणजे आपणही आता काही विरोधकांशी बोललो त्यांनी असं म्हटलंय, स्वतः आता संजय शिरसाट आपल्या सोबत होते शिवसेनेचे, आणि त्यांनी असं म्हटलंय की अशा पद्धतीची घटना जी झालेली आहे त्या घटनेचं कुठेतरी चौकशी होणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने ती घडली आहे ती संशयास्पद आहे असं त्यांनीही मान्य केलंय. ते स्वतः शिवसेनेमध्ये आहेत, स्वतः सत्तेतले एक मंत्री आहेत, आणि अशा व्यक्तीनंच आता आपल्याला ती गोष्ट सांगितली. विरोधकांच्या बाजूने टीकेची झोड उठणं हे साहजिक असणार आहे, कारण संपूर्ण जे प्रकरण आहे ते संपूर्ण प्रकरणच आपण बघितलेलं होतं. जी जी, धन्यवाद प्रशांत आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याची आता माहिती समोर येते. अक्षय शिंदेनं पोलिसांच्या बंदुकीतून 3 गोळ्या स्वतःवर झाडून घेतल्या. यासोबतच काही पोलीसही या संपूर्ण प्रकरणामध्ये जखमी झाल्याची माहिती समोर येते. या संदर्भातल्या राजकीय प्रतिक्रियाही आपण बघितलेल्या. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पृथ्वीराज सर, घडलेली घटना आपल्यापर्यंत पोहोचलीच असेल, आपली काय प्रतिक्रिया आहे? आता तुम्ही जी माहिती सांगताय ती अत्यंत धक्कादायक आहे. अक्षय शिंदे सारख्या एका आरोपीवर संबंध महाराष्ट्राचं लक्ष होतं या बदलापूरच्या घटनेच्या बाबतीमध्ये, आणि त्याचाच मृत्यू झालेला आहे किंवा त्याचं तोंड बंद केलं गेलेलं आहे. आता त्यांनी पोलीस रायफल हिसकावून घेतली की ते हास्यास्पद आहे. म्हणजे काय पोलीस आहेत का कुठले, म्हणजे काय मला काय समजत नाही कोण माणसं आहे होती. आणि हा प्रयत्न, ही जी कारस्थान जे आहे त्या संस्था चालकांना वाचवण्याचं कारस्थान आहे, त्याचं त्या अक्षय शिंदेच्या मृत्यूमध्ये त्याचं परिवर्तन झालेलं आहे. आता त्या मूळ बदलापूरच्या घटनेची काही चौकशी होणार नाही, कारण आरोपीच आता नाहीये कुणी. आणि त्यामुळे आता मग आरोपी कसा मेला, मग त्याची रायफल कुणी हिसकावून घेतली, अशी काहीतरी थातूर मातूर चौकशी होईल. आणि मुख्य संस्था चालक ज्यांच्या संस्थेमध्ये हा प्रकार घडला त्याची आता चौकशीच होणार नाही. त्यामुळं अक्षय शिंदेनी आत्महत्या केली का त्याला आत्महत्या करू दिली किंवा त्याचा खून झाला किंवा त्याचं तोंड बंद केलं, ह्या सगळ्या गंभीर बाबी आहेत. आणि आता सरकारी कुठलीही चौकशी सरकारने केली तरी महाराष्ट्राच्या जनतेला त्याच्यावर विश्वास बसणार नाही. जी नक्कीच चव्हाण साहेब, ही अत्यंत गंभीर अशी घटना आहे. मात्र या संपूर्ण चौकशी, या संपूर्ण घटनेची चौकशी कशा पद्धतीने झाली पाहिजे, आपली भूमिका काय असेल? आता आमची चौकशीवर विश्वास राहिलेला नाही. जर महाराष्ट्राची पोलीसच जर चौकशी करणार असेल, आणि कारण हे सगळं फेक एन्काउंटर आहे काय समजत नाही. आणि पोलिसांच्या कडून आता ज्या कॉन्स्टेबलच्या हातातून बंदूक हिसकावून घेतली गेली, पुन्हा काही कुठे ठिकाणी असं म्हणजे की पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणाकरता बंदूक चालवली, हे सगळं काय काय बातम्या येतात, काय बातम्या पोलिसांच्या कडून पेरल्या जात आहेत, सरकारकडून पेरल्या जात आहेत, प्रशासनाकडून पेरल्या जात आहेत, त्यावर कशावर विश्वास ठेवायचा? इतकं आपलं कुचकामी आहे का पोलीस दल? इतकं इनकॉम्पिटेंट आहे का पोलीस दल आपलं? हे बिलकुल मला वाटतं की आज देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काय चाललंय महाराष्ट्राच्या संरक्षण व्यवस्थेमध्ये, कायदा सुव्यवस्था व्यवस्थेमध्ये, पोलीस यंत्रणेमध्ये. त्यांना आपल्या पदावर एक क्षणभरी राहायचा अधिकार नाहीये. मुख्यमंत्र्यांनी त्यांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे. जी जी, नक्कीच पृथ्वीराज सर आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. तर आरोपी अक्षय शिंदे हा चकमकीत ठार झाल्याची माहिती समोर येते. आणि अक्षयचा मृत्यू संशयास्पद आहे असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही म्हटलेलं आहे. दरम्यान हा एन्काउंटर होता की फेक एन्काउंटर असा गंभीर सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे. आणि कायदा सुव्यवस्थेमध्ये नक्कीच चाललंय तरी काय असा सवाल त्यांनी गृहमंत्र्यांसाठी उपस्थित केलेला आहे. पोलिसांकडून अक्षय शिंदे याचा एन्काउंटर, अक्षय शिंदे बदलापूर प्रकरणातील आरोपी आहे आणि 12 ऑगस्ट रोजी त्याने 2 चिमुरण्यांवर अत्याचार केला होता. ओळख पटल्यानंतर मोठा गोंधळ बदलापूरमध्ये आपण घडलेला बघितला. सर्व बदलापूरकर हे
उतरले होते रस्त्यावर आणि या संपूर्ण घटनेविरोधात त्यांनी एकच टाहो फोडला होता। त्यानंतर आता स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळीबार केल्याची अपडेटेड माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। पोलिसांकडून अक्षय शिंदे याचा एन्काउंटर गेले अनेक दिवस। बदलापूरचं हे प्रकरण चांगलंच गाजत आहे। दरम्यान आता ज्या पद्धतीने अक्षयचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे अनेक प्रश्नांचा जन्म झालेला आहे। ही घटना नक्की काय घडली, तिथे काय घडलं, आताची मोठी बातमी समोर येते। आरोपी अक्षय शिंदे हा चकमकीत ठार झालेला आहे। अक्षय शिंदे हा बदलापूर प्रकरणातील आरोपी आहे। स्वतःच्या संरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळीबार केला। पोलिसांची बंदूक हिसकावून अक्षयने गोळीबार आधी केला आणि त्यानंतर बचावासाठी पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यामध्ये अक्षय ठार झाला अशी माहिती समोर येते। आताची सर्वात मोठी बातमी, आरोपी अक्षय शिंदे हा चकमकीत ठार झालेला आहे। स्वतःच्या संरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केल्याची माहिती समोर येते। पोलिसांची बंदूक हिसकावून अक्षयने पोलिसांवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला, मात्र स्वतःच्या संरक्षणासाठी, स्वतःच्या बचावासाठी पोलिसांनी अक्षयवर गोळी झाडल्याचं इथे समोर येत आहे। आता या संदर्भात अधिक चौकशी नक्की काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मगासपासून आपण ज्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया घेतोय त्या सर्वांनी एकच संशय व्यक्त केलेला आहे की हा नक्की एन्काउंटर आहे की हा फेक एन्काउंटर आहे, तिथे नक्की काय घडलं, या सर्व गोष्टींची गंभीरपणे चौकशी होणं महत्त्वाचं आहे। पोलिसांकडनं त्यांचं वेपन, त्यांची बंदूक एका आरोपीच्या हातात लागते ही काही छोटी मोठी गोष्ट नाहीये, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि यामध्ये इतका मोठा निष्काळजीपणा पोलीस करूच कसं शकतात असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलेला आहे। दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचंही आपण प्रतिक्रिया आता ऐकली। या ज्या शाळेमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे त्या शाळेच्या संस्थाचालकांना वाचवण्याचा तर हा प्रयत्न नाही ना असा संशय त्यांनी व्यक्त केलेला आहे। आता या संपूर्ण प्रकरणानंतर संस्था चालकांवर तर काही कारवाईच होणार नाही, त्यामुळे संस्था चालकांवर काही कारवाई होणार नाही, त्यामुळे आता अक्षय शिंदे याच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळालेलं आहे। अक्षय शिंदे हा बदलापूर प्रकरणातला आरोपी आहे आणि पोलिसांची बंदूक अक्षयने हिसकावून घेतली, अक्षयने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःच्या संरक्षणासाठी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला आणि त्यामध्ये अक्षय ठार झाला अशी सध्याची माहिती समोर येते। यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक